स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजीव शेट्टींना मुंबई पोलिसांनी एक आंदोलनावेळी आज अटक केली. सरकारला याचे योग्य वेळी उत्तर देण्याचा इशारा आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही सरकार दडपशाही करीत असल्यामुळे याचा तीव्र निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रादेशिक व्यापक आर्थिक जबाबदारी योजना रद्द करण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईमधील मंत्रालयासमोर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. सरकारच्या या दडपशाही विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता तीव्र संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या या कारभाराचा निषेध व्यक्त करीत आहे. एखाद्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे, मात्र सरकार दबाव आणून चळवळ मोडीत काढणार असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारला याचे योग्य वेळी उत्तर देईल असा इशारा राजू शेट्टी आणि त्यांच्या समर्थकांनी दिला आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.